हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इजी स्टडी गाईड. इजी स्टडी गाईडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण थिरी लेक्चर्स बघत आहोत, सो आमचं बघणार आहोत आज. तर मी थिरी लेक्चर्स यासाठी घेत आहे की तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर व्हाव्यात. कारण जरी मी नाव AMVI RTO मेन्स एक्झामचं देत असली व्हिडिओजला आणि प्लेलिस्टला, तरी पण तुम्ही कोणत्या पण एक्झामसाठी हे बेसिक लेक्चर्स पाहू शकता. युनिव्हर्सिटीच्या एक्झाम्स देत असेल, म्हणजे डिग्री करत असाल, तरीही उपयोगी आहे. एवढंच आहे की मी यात न्यूमेरिकल्स घेत नाही आहे. देन तुम्ही गेट देत असणार, गेटसाठीचे पण न्यूमेरिकल्स मी घेत नाही आहेत. पण थेरी लेक्चर, थेरी कन्सेप्ट तर सेमच राहणार आहेत. देन SSC JEEसाठी तुम्ही करू शकता. आपण नंतर MES आणि आपण AMVI RTO मेन्स तर बघतच आहोत. पण तुम्ही म्हणाल की मी MVI RTO मेन्स देते, मग MCQ. तर मग MCQसाठीच मी हे का घेत आहे, कारण MCQ जेव्हा मी तुम्हाला सॉल्व्ह करेल किंवा MCQचेच मी थेरी MCQचे सेशन्स घेईल, तेव्हा मला एक गॅरंटी असेल की मी याचं कन्सेप्ट, थेरी कन्सेप्ट क्लिअर केलेलं आहे, जेणेकरून मला MCQ जो आहे एक्सप्लेन करायला सोपं जाईल किंवा मी कमी टाईममध्ये तो एक्सप्लेन करू शकणार आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होतोय की मी ही श्युअरिटी घेते की तुम्ही MCQ पाहण्याच्या आधी माझे थेरी लेक्चर्स पाहिलेले आहेत किंवा तुमच्या थेरी क्लिअर झालेल्या आहेत, मगच मी तुमचं त्यावर MCQ घ्यायला जाते. जेणेकरून जेव्हा तुमची एक्झाम येईल, तुम्ही सगळा स्टडी झाल्यावर MCQ स्टडी करणार, तेव्हा तुम्हाला कमी टाईममध्ये तुमचे MCQs कवर होतील, कारण तेव्हा टाईम कन्स्ट्रेंट असेल. म्हणूनच मी थेरी लेक्चर्स घेत आहेत. सो आपण आता रिलेशनशिप बिटवीन शिअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट पाहणार आहोत. हे जे आहे, ही जी डायग्राम काढलेली मी, एलिमेंटल बीम जो आहे त्याचं जे हे कशाचं कंटिन्युएशन आहे, याच्या आधीच्या पार्टमध्ये आपण जे रिलेशनशिप बिटवीन शिअर फोर्स अँड रेट ऑफ लोडिंग पाहिलं होतं त्याचं कंटिन्युएशन आहे. ही डायग्रामचं बेसिक जे आहे ते मी प्रिव्हियस पार्टमध्ये कव्हर केलेलं आहे. सो दिस इज द लिंक्ड पार्ट. जर तुम्हाला याचा प्रिव्हियस पार्ट पाहायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करत आहेत, तो पहा आधी, मग तुम्हाला हे याची लिंक जास्त चांगल्या प्रकारे लागेल आणि तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे समजू शकाल. किंवा तुम्ही प्लेलिस्टवरही जाऊन बघू शकताय. प्लेलिस्टवर बाकीचे सब्जेक्ट्स पण आहेत. प्लेलिस्टची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स देत आहे, किंवा राईट कॉर्नरला आय बटन आहे, तिथे जाऊन बघितलं तरी चालेल. सो आपण स्टार्ट करूयात आता रिलेशनशिप बिटवीन शिअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट. सो दिस इज द माय एलिमेंटल बीम ऑफ लेंथ DX. आपला UDL ऍक्ट होत होता त्याच्यावर. हा UDL आहे. आपण बीम इलेमेंटवर मुवमेंट्स पण ऍक्ट झालेले आहेत, त्याचं अनालिसिस आपण तिथे केलेलं आहेत. सो दिस इज FBD आणि हा सेंट्रॉइड मधून W into DX पास होतात. सो आता आपल्याला जर रिलेशनशिप बिटवीन शिअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट पाहायचं असेल तर मी काय घेईल, इथे मुवमेंट घेईल, इथे कन्सिडर करेल आणि मग त्याचा शिअर फोर्स सोबत काय रिलेशन येतं ते बघणार आहे. सो जर मी इलेमेंटल बीम घेत आहे तर मी म्हणेल की तो स्टॅटिक इक्विलिब्रियममध्ये आहे. स्टॅटिक इक्विलिब्रियममध्ये आहे म्हणून मी मोमेंट अबाउट पॉईंट सी विल बी इक्वल टू झिरो. व्हॉट इज मोमेंट अबाउट पॉईंट सी? इट इज व्हॉट इज समेशन ऑफ मोमेंट अबाउट पॉईंट सी? तर ह्या ज्या पॉईंट सीच्या अबाउट जेवढ्या काही मुवमेंट्स आहेत, म्हणजे एम आणि एम प्लस DM आपल्या डायग्राममध्ये, प्लस ज्या फोर्सेसचे मुवमेंट आहे त्यांचं ते काय आहे, समेशन V असेल, V प्लस DV असेल, W into DX. तर या सगळ्यांचं सम जी आहे ती आहे मुवमेंट अबाउट सी. आणि बीम स्टॅटिक इक्विलिब्रियम, हा बीम इलेमेंटल बीम स्टॅटिक इक्विलिब्रियममध्ये आहे, असतोच तो. प्रत्येक बीम स्टॅटिक इक्विलिब्रियममध्ये असतो, तर त्यासाठी मी हे स्टॅटिक इक्विलिब्रियमची कंडिशन यूज करेल. सो व्हॉट इज मोमेंट अबाउट सी? जर आता आपण घेत आहोत मोमेंट अबाउट सी, लेफ्ट टू राईट जात आहोत, म्हणजे मी साईन कन्व्हेन्शन काय करेल, क्लॉकवाईज इज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज इज निगेटिव्ह. सो आपण घेऊयात क्लॉकवाईज. पहिल्यांदा मोमेंट घेऊया, एम इज क्लॉकवाईज सो इट विल बी पॉझिटिव्ह. देन शिअर फोर्स, इट इज ऑल्सो प्रोड्युसिंग क्लॉकवाईज मोमेंट सो इट विल बी प्लस. व्हॉट विल बी मोमेंट? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, V into DX by 2. देन W into DX त्याच पॉईंटमध्ये जातो. परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे का याला? नाही. मग ते काय येईल? झिरो येईल. अगेन V plus DV, इट इज ऑल्सो प्रोड्युसिंग क्लॉकवाईज मुवमेंट अबाउट पॉईंट सी, आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे? DX by 2. V plus DV into DX by 2. अँड M plus DM इज अँटी क्लॉकवाईज सो इट विल बी -M minus DM = 0. दिस इज माय सॉल्व्हेशन. यातून प्लस एम मायनस एम विल गेट कॅन्सल. देन V into DX by 2 हा झिरो झाला आहे. प्लस ही ब्रॅकेट सॉल्व्ह केली, V DX by 2 प्लस DV into DX by 2 मायनस DM = 0. आता यात ही जी टर्म आहे DV into DX upon 2, ही काय आहे? DV याच्यात स्मॉल आहे, DX स्मॉल आहे, म्हणजे हा प्रॉडक्ट पण निग्लिजिबल येईल, म्हणून दिस विल बी इक्वल टू झिरो. मग आपलं इक्वेशन काय येतं आहे, याची ॲडिशन केली का येईल?
2v dx by 2, 2 will cancel. मी डायरेक्ट इथे काय लिहिते, v into dx minus dm is equals to 0. तिकडच्या साईडला नेलं, v into dx is equals to dm. याच्यावरून काय मिळतंय आपल्याला इम्पॉर्टंट, dm by dx is equals to v. दॅट इज, दिस इज द रिलेशनशिप बिटवीन शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट. इम्पॉर्टंट हे काय, याचा काय अर्थ होतोय, रेट ऑफ चेंज ऑफ बेंडिंग मोमेंट विल बी इक्वल टू द शिअर फोर्स. दॅट इज ऍट अ पर्टिक्युलर लोकेशन, ऍट अ पर्टिक्युलर लोकेशन जर मला रेट ऑफ चेंज ऑफ बेंडिंग मोमेंट फाइंड आउट करायचा आहे तर तो मी इक्वल टू शिअर फोर्स लिहू शकेल पर्टिक्युलर लोकेशनला. म्हणजे सपोज दिस इज माय बीम, मला ह्या एक्स डिस्टन्सवर माझा रेट ऑफ चेंज ऑफ बेंडिंग मोमेंट फाइंड आउट करायचा आहे, तर सोपं काय माहिती, मला रिलेशन या लोकेशनला जो शिअर फोर्स असेल दॅट विल बी इक्वल टू रेट ऑफ रेट ऑफ चेंज ऑफ बेंडिंग मोमेंट. सो दिस इज द रिलेशनशिप बिटवीन शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट. मग याच्यावरून आपण बीएमडी फाइंड आउट करत असतो आणि याच्यावरून काय येतात तुमचे मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट आणि पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर, विच इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट फ्रॉम ऑल द एक्झाम्स पॉईंट ऑफ व्ह्यू, वेदर एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू ऑर युअर थेरॉटिकल डिग्री पॉईंट ऑफ व्ह्यू, सगळ्या दृष्टीने एसएफडी बीएमडी काढताना तुम्हाला ते उपयोगी येतं. कारण तुम्हाला एमसीक्यूला तर विचारणार नाही की एसएफडी बीएमडी ड्रॉ करा, तर ते डायरेक्ट देतील. एसएफडी दिलेली असेल तुम्हाला, त्यातून तुम्हाला मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंटचा पॉईंट विचारतील ऑर पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लिक्शन विचारतील. तर त्याआधी आपण बीएमडी म्हणजे काय ते बघूयात. तर बीएमडी म्हणजे काय, बीएमडी काय असते तुमची बेंडिंग मुवमेंट डायग्राम. इट इज द डायग्राम विच शोज द ट्रेंड ट्रेंड बाय विच बेंडिंग मोमेंट इज चेंजिंग अलॉन्ग द स्पॅन ऑफ बीम. दिस इज माय स्पॅन ऑफ बीम, दिस विल बी माय पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट, दिस विल बी माय निगेटिव्ह बेंडिंग मोमेंट. सपोज या प्रकारचं मी माझी ही बीएमडी आली, दिस इज माय बेंडिंग मोमेंट. याच्यावरून काय, अलॉंग द ऍक्सिस ऑफ स्पॅन द बेंडिंग मोमेंट इज चेंजिंग, राईट, याच्यावरून आपल्याला दिसतोय. आणि हा जो चेंज आहे तो मी कशावर प्लॉट केलेला आहे, स्पॅन एक्स किंवा स्पॅन ऑफ बीमवर आणि बेंडिंग मोमेंट ऍक्सिसवर प्लॉट केलेला आहे. आणि दिस ट्रेंड इज प्लॉटेड ऑन द स्पॅन ऑफ लेंथ वर्सेस बीएम ऍक्सिस. आणि म्हणजेच बीएमडी काय, पर्टिक्युलर लोकेशनला मला काय देते, व्हॅल्यू ऑफ बीएम देते, व्हॅल्यू ऑफ बेंडिंग मोमेंट दिसते. एक्स वन वर ही मिळाल मला, एक्स टू वर ही मिळेल. सो इन दिस वे बीएमडी शोज ऍट अ पर्टिक्युलर लोकेशन द व्हॅल्यू ऑफ बेंडिंग मोमेंट. मग मग याच्यात बेंडिंग मोमेंट पॉझिटिव्ह पण असू शकतो किंवा बेंडिंग मोमेंट तुमचा निगेटिव्ह पण असू शकतो. जर निगेटिव्ह असेल कम्प्लिटली तर ते काय शो करेल, तुमचं हॉगिंग फिनॉमिनन शो करेल. आणि हा अशा प्रकारचा पूर्ण पॉझिटिव्ह असेल तर ते सॅगिंग शो करेल. हे आपण स्टडी केलेलं आहे, हॉगिंग आणि सॅगिंग. नाव आता आपल्याला काय करायचं आहे की सपोज मी पर्टिक्युलर सेक्शनला, हा प्लस एम पण मी रब करते, सपोज ऍट पर्टिक्युलर सेक्शन किंवा पर्टिक्युलर डिस्टन्स एक्स फ्रॉम एक्स इज इक्वल्स टू झिरो, मी काय केलंय याच्यावर मला एक स्लोप ड्रॉ करायचा आहे पर्टिक्युलर सेक्शनला. स्लोप ड्रॉ करण्यासाठी आपण काय करतो, टँजंट ड्रॉ करतो, टँजंट ड्रॉ करतो. मग याच्यात हे काय असेल व्हर्टिकल डिस्टन्स, हे व्हर्टिकल डिस्टन्स काय येईल तुमचं, एवढं येईल तुमचं डी एम, आणि हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स डी एक्स येईल, आणि दिस विल बी डी एस. हे मी इकडे एक्झॅक्युरेट करून काढते, दिस विल बी माय dm, this will be dx and this will be ds, this is angle phi. तर याच्यावरून हा ds काय स्लोप आहे, ds is equals to slope dm आणि dx हे ते पर्टिक्युलर डिस्टन्स आहे. याच्यावरून टँजंट ऑफ फाय काढला किती येईल, dm upon dx. आपल्याला माहिती आहे टँजंट ऑफ द अँगल बिटवीन दिस इज द स्लोप ऑफ द दॅट कर्व. जेव्हा आपण टँजंट ड्रॉ करून ते अँगलचा रेशो घेतो तेव्हा हा असतो तुमचा स्लोप. म्हणजे इथं काय, तुमचा डीएम बाय डी एक्स इज स्लोप ऑफ बी एम डी ऍट डिस्टन्स एक्स. आणि आपल्या डीएम बाय डी एक्स आधीच्या याच्यात काय आलेलं आहे, अजून एक गोष्ट याच्यात लक्षात ठेवा, याच्यात हा जो स्लोप आहे, स्लोप ऑफ द होल डायग्राम इज कॉन्स्टंट, नो इट इज नॉट कॉन्स्टंट, इट इज चेंजिंग. कशानुसार चेंज होतोय तो, द
तो डिफरंट डिफरंट लोकेशनला जो अपन इकडे वेगळी टेंजेंट काढली इकडे वेगळी टेंजेंट काढली तो लोकेशननुसार चेंज होईल. आपल्याला पहिलं इक्वेशन म्हणून काय माहित होतं, डीएम बाय जे आता आपण रिलेशन पाहिलं डीएम बाय डी एक्स इज इक्वल्स टू व्ही, आणि इकडे डीएम बाय डी एक्स इज इक्वल्स टू टॅन ऑफ फाय. जर आपण दोघं इक्वल केले तर तुम्हाला काय मिळेल, स्लोप ऑफ बी एम डी ॲट एनी सेक्शन इज इक्वल्स टू द शिअर फोर्स, हे आपल्याला मिळतं आहे. हे पण एक रिलेशन झालं, इम्पॉर्टंट आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकताय. अगेन हे झालं तुमचं बी एम डीच्या स्लोपबद्दल. आपण आधी काय पाहिलेलं आहे, रिलेशनशिप बिटवीन शिअर फोर्स आणि रेट ऑफ लोडिंग काय होतं, ते डी बी बाय डी एक्स इज इक्वल्स टू मायनस डब्ल्यू. दिस इज इन द प्रिव्हियस पार्ट, यू कॅन स्टडी देअर. आणि आत्ता काय मिळालं आपल्याला, डी एम बाय डी एक्स इज इक्वल्स टू व्ही. जर आपण याला डिफरन्शिएट केलं ह्या इक्वेशनला तर आपल्याला डी बी बाय डी एक्स मिळेल, म्हणजेच डी टू एम बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू डी बी बाय डी एक्स. वॉट इज डी बी बाय डी एक्स, इज इट इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. डी एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस डब्ल्यू. दिस इज ऑल्सो वन रिलेशन यू कॅन यूज. जर तुम्हाला डायरेक्टली बेंडिंग मोमेंटवरून रेट ऑफ लोडिंग पाहायचं असेल तर. तर हे झाले रिलेशन. मग आता आपल्याला मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट आणि पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर बघायचं आहे. तर मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट जेव्हा तुम्ही बघतायत तेव्हा तुम्हाला कन्सेप्ट ऑफ मॅक्झिमा आणि मिनिमा माहीत पाहिजे. तर एक तुम्हाला शॉर्ट सांगून देते, आठवत नसेल तर, पण त्याआधी आपण आपले रिलेशन्स लिहूया. डी व्ही बाय डी एक्स इक्वल्स टू मायनस डब्ल्यू, डी एम बाय डी एक्स इज इक्वल्स टू व्ही. हे दोन रिलेशन्स मी ते राईट डाऊन करून ठेवते. तर मग मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट आणि मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट आपल्याला स्टडी करायचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला मॅक्झिमा आणि मिनिमाची कन्सेप्ट लागते. तुम्हाला एवढं माहिती आहे कोणता पण कर्व, जेव्हा सपोज दिस इज माय वन टाईप ऑफ कर्व, याचा हा एक मॅक्झिमम पॉईंट आहे आणि हा मिनिमम पॉईंट, राईट. दिस इज वाय मॅक्स, दिस इज माय वाय मिनिमम. वाय मॅक्स इज ॲट अ डिस्टन्स एक्स मॅक्स अँड वाय मिनिमम इज ॲट अ डिस्टन्स एक्स मिनिमम. जेव्हा आपण मॅथमॅटिकली जेव्हा आपण एखादा कर्वचा स्लोप घेतो मॅक्झिमम आणि मिनिमम पॉईंट्सला, मॅक्झिमम आणि मिनिमम पॉईंट्सला जेव्हा आपण स्लोप घेतो तर तो काय असतो, झिरो असतो. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू झिरो ॲट मॅक्झिमम आणि मिनिमम पॉईंट्स. मग आपल्याला हे माहिती, म्हणजे आपण जेव्हा इक्वेशन सॉल्व्ह करतो हे कोणत्या वाय, हा जो वाय आहे हा स्लोपचं इक्वेशन आहे बरोबर. म्हणजेच ते एक तर तुमचं एक्सच्या फंक्शनमध्ये असेल, एक्सच्या फंक्शन जर स्ट्रेट लाईन असेल तर वाय इज इक्वल्स टू एम एक्स प्लस सी असेल, पॅराबोलिक असेल तर इकडे स्क्वेअरचं असेल, क्युबिक असेल तर तिकडे क्यूब असेल. म्हणजे एक्सच्या फंक्शनमध्ये असेल काहीतरी त्याचं फंक्शन असेल, आपण त्याला डिफरन्शिएट केलं तर आपल्याला व्हॅल्यूज मिळतील से एक्स वन अँड एक्स टू. मग यातली एक्स वन कोणती मॅक्झिमम आणि एक्स टू कोणती मिनिमम आहे किंवा मॅक्झिमम मिनिमम कोणती आहे, तुम्ही कसं फाइंड आउट करतात, कसं करतात, जेव्हा परत तुम्ही याला डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर फाइंड आउट करता ह्या इक्वेशनचा आणि जर ती निगेटिव्ह आली तर एक्स वन विल बी मॅक्झिमम. तर एक्स वन त्याच्यात काय येतो, मॅक्झिमम येतो, हा त्याचा अर्थ होतो. आणि जेव्हा डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज पॉझिटिव्ह देन एक्स वन, इथं एक्स वन घेतलं एक्स, तर एक्स काय येतो तुमचा, एक्स मिनिमम येतो. ही झाली तुमची कन्सेप्ट ऑफ मॅक्झिमा आणि मिनिमा. तर याचा उपयोग आपल्याला कशात होणार आहे, मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंटमध्ये काय यूज होणार आहे, हे नाही यूज होते आपलं. आपल्याला ही कंडिशन यूज करायची आहे की मॅक्झिमम पॉईंटला तुमचा स्लोप ऑफ द कर्व काय असतो, झिरो असतो. हा ही आपल्याला यूज करायची आहे. तर जेव्हा मग आता आपल्याला मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंटचं लोकेशन फाइंड आउट करायचं आहे. आपण लोकेशन कधी फाइंड आउट करणार, आपल्याला बेंडिंग मुवमेंट, आपल्याला मॅक्झिमम काय पाहिजे, बेंडिंग मुवमेंट पाहिजे. बेंडिंग मुवमेंट आपल्याला मॅक्झिमम पाहिजे तर आपल्याला ती शिअर फोर्स डायग्राम मध्ये मिळेल. मग त्याचं लोकेशन कसं फाइंड आउट करणार, लोकेशन ऑफ मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट. मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट आपल्याला तर माहिती आहे की मॅक्झिमम जेव्हा असतं तुमचा कोणता पण कर्व त्याचा स्लोप काय असतो, झिरो असतो. आता स्टडी केलं, झिरो असतो. म्हणजे डीएम बाय डी एक्स, आपण कर्व कोणता घेतो बेंडिंग मुवमेंटचा, म्हणजे डीएम बाय डी एक्स विल बी इक्वल टू झिरो. या पॉईंटला काय असेल तुमची बेंडिंग मुवमेंट, काय असेल, मॅक्झिमम असेल. जेव्हा आपण हे सॉल्व्ह करू तेव्हा आपल्याला एक्सची काहीतरी व्हॅल्यू मिळेल, ती काय असेल, तुमची स्पॅन ऑफ लेंथ असेल. तर त्या पॉईंटला तुमचं काय असेल, लोकेशन असेल मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंटचं. आणि ह्या पॉईंटला तुम्ही काय करणार, ह्या पॉईंटपर्यंत, सपोज माझ्या ह्या पॉईंटला, ह्या एक्स पॉईंटला मला, आणि इकडे काय होतोय, यूडीएल ऍक्ट होतोय,
जो ह्या पॉइंटला मला मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट मिळाला तर मी ह्या एक्स पॉइंट पर्यंतचे सगळ्या लोड्सचे मोमेंटचं काय करेल, समेशन येईल, ती माझी काय येईल मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट. याच्यावरून एक तर कळलं की जिथं माझं हे स्लोप झिरो येईल तिथे काय मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट आहे. आणि आपण काय स्टडी केलेलं आहे, डीएम बाय डी एक्स इज इक्वल्स टू व्ही. याच्यावरून काय कळतंय, जेव्हा केव्हा शिअर फोर्स झिरो असेल, वेन द शिअर फोर्स इज झिरो, देन बेंडिंग मोमेंट इज मॅक्झिमम. या दोन इक्वेशन वरून आपल्याला कळलं आहे. म्हणजेच जेव्हा तुमची एसएफडी लाईक दिस किंवा वेगळ्या प्रकारची येईल, ह्या पॉइंटला माझा शिअर फोर्स, दिस इज माय एसएफडी, ह्या पॉइंटला माझा शिअर फोर्स येतोय, म्हणजे ह्या पॉइंटला माझ्या बेंडिंग मोमेंटचा स्लोप काय असेल, झिरो असेल, स्लोप झिरो आहे, म्हणून तो पॉइंट काय असेल माझा मॅक्झिमम बेंडिंग मोमेंटचा असेल. या प्रकारे डायरेक्टली तुम्ही काय करू शकताय, ज्या पॉइंटला तुमचा शिअर फोर्स आहे तिथं तुमचं लोकेशन मिळालं, आणि एकदा तुम्हाला लोकेशन मिळालं की तुम्ही त्या पॉईंटपर्यंत जेवढे फोर्सेस ऍक्ट होत आहेत, सपोज या पॉईंटपर्यंत माझा यूडीएल ऍक्ट होतोय आणि इकडून काहीतरी मोमेंट ऍक्ट होतोय, तर मी ह्या यूडीएलचं पण एवढ्या याच्यात कन्व्हर्ट करेल, तेवढं पॉईंट, तेवढं स्पॅन पुरतं, आणि ह्या पॉईंटपर्यंत मी मोमेंट कॅल्क्युलेट करेल, दॅट विल बी माय मॅग्निट्यूड ऑफ मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट ऑर व्हॅल्यू ऑफ मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट. या प्रकारे तुम्ही करू शकता. याच्यावरून अजून एक गोष्ट तुम्हाला काय कळते, जेव्हा आपण एक रिअल लाईनचं एक्झाम्पल बघत, रिअल लाईन कशी असते आपली, दिस इज झिरो, दिस इज प्लस वन, दिस इज प्लस टू, लाईक दिस, दिस इज मायनस वन, दिस इज मायनस टू. म्हणजे जेव्हा मी लेफ्ट टू राईट जाते तर मायनस साईन पासून प्लस साईनकडे जेव्हा जात आहे, मध्ये पॉईंट काहीतरी येतोय झिरो, म्हणजे झिरो असा पॉईंट आहे की जेव्हा साईन चेंज होते डिजिटची. किंवा मी राईट टू लेफ्ट कडून गेलं, प्लस कडून मायनसकडे जातोय, मध्ये काय येतोय झिरो, म्हणजे झिरो असा पॉईंट आहे की साईन चेंज होते. सेम इकडे काय आहे, एसएफडी काय आहे, प्लस व्ही पासून, सॉरी प्लस व्ही पासून मायनस व्ही पर्यंत जातोय आणि एक पॉईंट मध्ये काय येतोय झिरो, दॅट इज शिअर फोर्स इज चेंजिंग इट्स साईन फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आणि मध्ये एक पॉईंट काय येतोय झिरो. या पॉईंटला काय आपली बेंडिंग मोमेंट मॅक्झिमम आहे. आपण असं पण म्हणू शकतोय की मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट ऑकर्स ऍट दॅट पॉईंट वेन द शिअर फोर्स इज चेंजिंग इट्स साईन ऑर शिअर फोर्स चेंजेस इट्स साईन. या पॉईंटला तुम्ही मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट म्हणू शकता. लिहून घेते मी हवं तर, मॅक्झिमम बेंडिंग बी एम मॅक्स ऑकर्स वेअर, इम्पॉर्टंट आहे एमसीक्यूला, सॉरी वेअर शिअर फोर्स चेंजेस इट्स साईन, चेंजेस इट्स साईन. मग ते निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह पण असू शकतं, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह पण असू शकतं, डिपेंडिंग ऑन द कंडिशन ऑफ लोडिंग, तुम्ही कसं लोड केलेलं आहे त्यानुसार तुमचं त्या प्रकारे ते चेंज असेल. आणि व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची ते मी तुम्हाला सांगितलं आहे. तर हे झालं मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट, कुठे ऑकर होतं मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट, जिथे तुमचं शिअर फोर्स झिरो आहे किंवा शिअर फोर्स डायग्राम साईन चेंज करतंय, एसएफडी किंवा शिअर फोर्स चेंज तुमची साईन चेंज करतंय, त्या पॉईंटला तुमचा बेंडिंग मोमेंट मॅक्झिमम येईल. देन पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर, लेक्चर थोडं लेंदी होत आहे बट ठीक आहे, एकाच याच्यात कव्हर करायचंय. तर पहिल्यांदा आपण पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर कोणता आहे ते बघण्याच्या आधी, तर फ्लेक्चर म्हणजे काय आणि कॉन्ट्राफ्लेक्चर म्हणजे काय ते बघणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे बीम जेव्हा बेंड होतो तेव्हा एक तर सॅगिंग मध्ये बेंड होतो, दिस इज माय सॅगिंग ऑर हॉगिंग मध्ये बेंड होतो, दिस इज माय हॉगिंग. तर सॅगिंग काय असते तुमची, पॉझिटिव्ह असते, हॉगिंग काय असते निगेटिव्ह असते. मग सॅगिंग मध्ये काय तुम्ही क्लॉकवाईज मुवमेंट अप्लाय करतात आणि हॉगिंग मध्ये अँटी क्लॉकवाईज. तर याच्यात काय तुमचं, जेव्हा सॅगिंग आहे तर वरच्या बाजूला तुम्हाला काय दिसतोय, थोडं कॉम्प्रेसिव्ह दिसतंय, लेंथ कमी झाली आणि इकडे काय टेन्साईल दिसतंय. परत इकडे काय तुमचं, खाली कॉम्प्रेसिव्ह आहे आणि वर टेन्साईल आहे, म्हणजे आणि ही जी आहे न्यूट्रल ऍक्सिस आहे. याच्यात काय, म्हणजे जेव्हा तुम्ही वरून पाहणार तेव्हा तुमचं हे पॉझिटिव्ह आहे, हा प्लस व्ही नाही. जेव्हा तुम्ही वरून पाहणार तेव्हा तुमचं जे मोमेंट आहे किंवा काय हे जे आहे ते निगेटिव्ह कडून इकडे काय येतं पॉझिटिव्ह कडे जातंय, इकडे पाहणार तर ते पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे येतंय. म्हणजे याच्यात काय झालं, इकडे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस जनरेट झालेले आहे आणि इकडे टेन्साईल जनरेट झालेले आहेत, इकडे कॉम्प्रेसिव्ह आणि इकडे टेन्साईल, इकडे टेन्साईल आणि इकडे कॉम्प्रेसिव्ह, ह्या वेगवेगळ्या दोन कंडिशन्स आहेत. जेव्हा इकडे ही लेंथ काय होते कमी होते, ही लेंथ काय वाढते,
जर मी इथे कट केला हा क्रॉस सेक्शन तर मला काय मिळेल इकडे पाहायला इकडे काय मिळतोय कॉम्प्रेसिव फोर्स पाहायला मिळतोय लाइक दिस आणि इकडे काय मिळतोय मला टेन्साइल फोर्स पाहायला मिळतोय आणि मध्ये तुमची न्यूट्रल ऍक्सिस आहे म्हणजे हे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह कडून चेंज होतोय आणि मी फोर्स कशाच्या रूपात अप्लाय केलेला आहे कपलच्या रूपात अप्लाय केलेला आहे किंवा मोमेंटच्या रूपात अप्लाय केलेला आहे पण मला मिळताना काय मिळतंय इकडे काय मिळतोय मला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस मिळतोय आणि इकडे काय कॉम्प्रेस टेन्साइल स्ट्रेस मिळतोय म्हणजेच काय हे नॉर्मल स्ट्रेसेस मिळतात का स्ट्रेस डेव्हलप होतोय कारण जेव्हा इकडे कॉम्प्रेशन जनरेट होईल कॉम्प्रेसिव्ह फोर्स जनरेट होईल आतली ह्या बीमच्या मटेरियल मधलं आतले जे बॉन्डिंग आहे ते रेजिस्ट करतील त्या कॉम्प्रेशनला सिमिलरली टेन्साईलला पण ते रेजिस्ट करतील आपल्याला माहिती आहे जेव्हा एखाद्या फोर्सला रेजिस्टिंग फोर्स ऍक्ट होतो फॉर पर्टिक्युलर एरिया तिथे काय होतं स्ट्रेस जनरेट होतो मग इथे कॉम्प्रेशनला रेजिस्ट केलं जाते म्हणून कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस जनरेट होईल इकडे टेन्साईलला रेजिस्ट केलं जाते म्हणून इकडे टेन्साईल स्ट्रेस जनरेट होईल राईट पण आपण अप्लाय करताना मोमेंटच्या रूपात अप्लाय केलंय पण आपल्याला मिळत आहेत नॉर्मल स्ट्रेसेस म्हणजेच हे काय तुमचे इनडायरेक्ट स्ट्रेसेस आहे का इनडायरेक्ट कारण आपण मोमेंट देतोय आणि आपल्याला नॉर्मल मिळतात जर मी ह्या पेनला इकडे फोर्स अप्लाय केला आणि याची लेंथ इन्क्रीज झाली म्हणजे मी टेन्साईलच देते आणि याच्यातच इकडे झालंय म्हणजे डायरेक्टली त्याचा इकडे स्ट्रेस जनरेट झालेला आहे तर तो काय येईल डायरेक्ट स्ट्रेस येईल पण जर मी इकडे असा मोमेंट देऊन त्याची लेंथ डिक्रीज झाली तर तो काय येईल इनडायरेक्ट स्ट्रेस येईल आणि इनडायरेक्ट स्ट्रेसेसला काय म्हणतात बेंडिंग स्ट्रेसेस ऑर फ्लेक्चर तर त्यालाच काय म्हणतात बेंडिंग स्ट्रेसेस ऑर फ्लेक्चर जो की मी तुम्हाला हा शब्द सांगितला इथे मग जेव्हा तुमचं सॅगिंग होतंय किंवा हॉगिंग होतंय पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह कडून तुमचे बेंडिंग स्ट्रेसेस सॉरी निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह कडून तुमचे बेंडिंग स्ट्रेसेस साईन चेंज होते किंवा इकडे पॉझिटिव्ह टू कडून निगेटिव्ह कडे साईन चेंज होते अगेन एक्झाम्पल ऑफ रिअल लाईन 1, 2, 3, 4 म्हणजेच इथे काय तुमची -1, -2 मध्येच इथे काय येईल तुमचा एक पॉईंट येईल ज्या अर्थी ते हा पॉईंट कोणता असेल तुमचा न्यूट्रल ऍक्सिसचा आणि ज्या अर्थी ते काय करतायत साईन चेंज करतायत म्हणजे फ्लेक्चरमध्ये चेंज होतोय म्हणून त्याला कॉन्ट्राफ्ट म्हणून ते काय येईल कॉन्ट्राफ्लेक्चर येईल आणि जिथे साईन चेंज होतोय तो काय तुमचा पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर मग कोणता पॉईंट येईल तो ज्या पॉईंटला बेंडिंग मोमेंट साईन चेंज करते कुठे साईन चेंज करेल ती जिथे तुमचं बेंडिंग झिरो येईल बेंडिंग मोमेंट झिरो येईल का न्यूट्रल ऍक्सिसला तुमचा बेंडिंग मोमेंट झिरो आहे तिथे स्ट्रेस पण जनरेट होत नाही आणि मोमेंट पण झिरो आहे तर तो असा पॉईंट येईल की जिथे तुमची बेंडिंग मोमेंट साईन झिरो आहे म्हणजे तुमचं हे जे आहे बीएमडी बेंडिंग मोमेंट डायग्राम साईन चेंज करते म्हणजेच जेव्हा तुमचा या प्रकारचा असेल एखादा बीम किंवा त्याची बीएमडी या प्रकार किंवा हा असा या प्रकारचा बीम आला तर इथे काय मला पहिल्यांदा काय मिळतंय सॅगिंग मिळतंय आणि नंतर हॉगिंग मिळतंय म्हणजे पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जातोय किंवा इकडून पाहिलं तर निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जातोय इथे असा एक कोणता तरी पॉईंट येईल जिथे तो साईन चेंज करतोय अँड दॅट पॉईंट विल बी कॉन्ट्राफ्लेक्चर मग तो बीएमडी मध्ये कसा येईल जिथे तुमची बेंडिंग मोमेंट डायग्राम साईन चेंज करेल ती असेल तुमची तो असेल तुमचा पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर इज द पॉइंट वेअर बेंडिंग स्ट्रेसेस आर चेंजिंग किंवा बेंडिंग मुवमेंट डायग्राम इज चेंजिंग इट्स साईन हे झालं तुमचं पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर आय होप तुम्हाला समजलं असेल किंवा बेंडिंग मुवमेंट इज झिरो या पॉइंटला तुमचा बेंडिंग मुवमेंट झिरो आहे तो हा असेल तुमचा पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर जर विचारलं तुम्हाला डायग्राममध्ये पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर कोणता आहे ज्या पॉईंटला बेंडिंग मोमेंट तुमचा झिरो असेल ते काय तुमचं पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर सो दिस वॉज अबाउट द रिलेशनशिप बिटवीन शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम आणि मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट आणि पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर सो जर काही अडचण असेल तर विचारा मला कमेंट बॉक्समध्ये मी क्वेरी सॉल्व्ह करेल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू